नमस्कार मित्रांनो, मी आपणासाठी एक मोठे अपडेट स्पष्ट करत आहे, तर चला स्पष्टीकरण करूया. 65 लाख पेन्शन धारकांना मोठी भेट, थकबाकी निश्चित वैद्यकीय भत्ता. या संदर्भात टायटल आहे पेन्शनर न्यूज, 65 लाख पेन्शन धारकांना थकबाकी आणि निश्चित वैद्यकीय भत्ता, याबाबत सविस्तर वृत्तांत जाणून घ्या. तर चला स्पष्टीकरण करूया. नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. केंद्र सरकारची 65 लाख पेन्शन धारकांना मोठी थकबाकी आणि निश्चित वैद्यकीय भत्त्यासह माहिती मिळणार आहेत. किती थकबाकी मिळाली, किती मिळणार, याबाबत माहिती मिळणार. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना अवश्य शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पेन्शन धारकांना आता ईपीओ आता निश्चित वैद्यकीय भत्ता स्तंभाच्या अनुपस्थितीमुळे किती थकबाकी मिळाली आणि किती मिळणार आहे हे आतापर्यंत समजू शकले नाही. त्यांची स्थिती काय आहे याची सुद्धा माहिती मिळाली नाही. हे देखील आता पेन्शन धारकाला माहीत नव्हते, परंतु आता प्रश्न केंद्र सरकारने सोडवला आहे. वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने अंतर्गत सीपीपीओ द्वारे 65 लाख पेन्शन धारकांना साठी थेट भेट जारी केली असून पेन्शन धारकांच्या आता ईपीपीओ मध्ये निश्चित वैद्यकीय भत्ता आणि थकबाकीचा स्तंभ समाविष्ट केला जाणार आहे. निवृत्ती वेतन धारकांना त्यांच्या निश्चित वैद्यकीय भत्ता आणि थकबाकी यांची माहिती तत्काळ काही क्षणातच मिळणार आहे. त्यासाठी सीपीपीओ ने सर्व पेन्शन देणाऱ्या बँकांना सीपीपीसी प्रमुखांना त्यांच्या सिस्टीम मध्ये सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आता पेन्शन धारकांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही आणि म्हणून सीपीपीओ ने म्हटल्याप्रमाणे पेन्शन धारकांच्या वैद्यकीय भत्त्यामध्ये आणि या संदर्भात सर्व बाबतीत पेन्शन वैद्यकीय भत्ता व फरक डिजिटल पद्धतीने पाठवला जाणार आहे. ईपीपीओ मध्ये वैद्यकीय भत्ता आणि थकबाकीचे स्तंभही आता दिसणार आहेत. 6 मे 2005 नुसार जारी केलेल्या परिपत्रकानुसार या संदर्भात एक बैठक घेण्यात आली व पेन्शनची थकबाकी, फिक्स वैद्यकीय भत्ता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर ईपीपीओ मध्ये समाविष्ट केलेल्या निर्णयात निर्णय घेण्यात आला. सर्व पेन्शन देणाऱ्या बँकेच्या सीपीपीसी प्रमुखांना 15 मे 2024 पर्यंत प्रणालीमध्ये आवश्यक तो बदल करण्यास सांगितले आहे. ईपीपीओ मध्ये आता स्थिर निश्चित वैद्यकीय भत्ता आणि थकबाकी या दोन्ही स्तंभामध्ये समावेश केल्यानंतर निवृत्तीधारकांना आता कोणतीही अडचण निर्माण होणार नाही किंवा अडचण येणार नाही. याशिवाय पेन्शन धारकांना मॅन्युअल प्रक्रियेतून दिलासा मिळणार आहे. कोणत्याही पेन्शन धारक त्यांच्या वैद्यकीय भत्ता आणि थकबाकी भत्त्याच्या बिला बाबत ईपीपीओ मध्ये थकबाकी पाहू शकेल. पुन्हा भेटूया ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलच्या नवनवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत निवांत राहा, काळजी करू नका, आपला दिवस सुखाचा जावो. ईश्वरचे प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद. वंदे मातरम.